उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेतील वाद समोर आला. रात्री 10 वाजता आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस स्थानकाच्या आवारात आले होते. गेले काही दिवस गणपत गायकवाड आणि महेश गायकवाडांमध्ये अंबरनाथमधील जमिनीच्या वादातून सातत्यानं वाद सुरू होते. शुक्रवारी रात्री या दोघांमधील वाद विकोपाला गेला तर उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस स्थानकात आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाडांमध्ये शाब्दिक चकमकी झाल्या. या वादामुळे आमदार गणपत गायकवाडांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसमोरच महेश गायकवाडांना 1-2 नव्हे तर तब्बल 6 गोळ्या झाडलेल्या आहेत. या गोळीबारात महेश गायकवाडांचा आणखी एक जण गंभीर जखमी आहे. दरम्यान महेश गायकवाडांवर तातडीनं ज्युपिटर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आलेली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समोर आलंय. तर भाजपचे आमदार गणपत गायकवाडांसह 2 जणांना पोलिसांनी अटकही केली आहे. तर या गोळीबारामुळे पुन्हा एकदा उल्हासनगरमधील भाजप आणि शिवसेनेतील वाद विकोपाला गेल्याचं चित्र पाहायला मिळालंय. दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन जखमी महेश गायकवाडांची विचारपूस केल्याची माहिती समोर येते आहे.